असून माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी केंद्र शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या ईडी या तपास यंत्रणेमार्फत चौकशी सुरू आहे. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्ताईनगरतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय ते तहसील कार्यालय मोर्चा काढून मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन देऊन ही चौकशी सूडबुद्धीने करण्यात आले असल्या कारणाने या चौकशीचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. हा प्रकार थांबला नाही तर आगामी काळामध्ये आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी एकनाथराव खडसे यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे की गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना विधिमंडळामध्ये आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून धमक्या देणे सुरू आहे. केंद्रातील सरकारच्या आणि महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांच्या विरोधामध्ये बोलले की ईडीची धमकी दिली जाते, विनाकारण नाहक त्रास देण्याचा प्रयत्न होतोय, ईडी सारख्या स्वायत्त संस्थेचा वापर राजकीय स्वरूपामध्ये होतोय, ईडीच्या माध्यमातून असे भासवले जात आहे की तुम्ही केंद्र सरकारच्या विरोधात किंवा महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांच्या विरोधात बोलू नका, भ्रष्टाचार बोलू नका, सरळ सरळ असे वाटते की ईडीचा वापर भाजपच्या कार्यालयातून होतोय. या प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते श्री एकनाथराव खडसे यांना अशाच प्रकारे नाहक त्रास दिला जातोय. वास्तविक पाहता भोसरी येथील जमिनीच्या संदर्भात नाथाभाऊ यांनी वारंवार सांगितले आहे की जमीन MIDC ची नाही, सरकारची नाही, कोणत्याही प्रकारची भूसंपादनाची प्रक्रिया झालेली नाही, अथवा मूळ मालकाला जमिनीबाबतचा मोबदला सुद्धा मिळालेला नाही. ही जागा MIDC च्या ताब्यात नाही, त्यामुळे हा व्यवहार पूर्णपणे खाजगी स्वरूपाचा आहे. सरकारचे या व्यवहारामुळे काही नुकसान झालेले नाही. हा व्यवहार सौ मंदाकिनी खडसे आणि गिरीश चौधरी यांच्या नावाने असून तो अधिकृत आहे. त्यासाठी लागणारी स्टॅम्प ड्युटी सुद्धा रितसर भरलेली आहे. श्री एकनाथराव खडसे यांचा हा व्यवहाराशी कोणताही संबंध नाही, त्यांच्या नावाने व्यवहार झालेला नाही. असे असताना जाणीवपूर्वक ईडीकडून त्यांना बोलवण्याचा प्रश्नच काय? वास्तविक पाहता या प्रकरणाचे 2016 पासून 5 वेळा चौकशी झाली आहे. न्यायमूर्ती झोटिंग कमिटी, बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे, आयकर विभाग, अँटी करप्शन ब्युरो कडून चौकशी होऊन SEBI मार्फत क्लोजर रिपोर्ट पुणे कोर्टामध्ये सादर करण्यात आलेला आहे. या चौकशीत कोणतीही तथ्य आढळलेले नाही, परंतु श्री एकनाथराव खडसे यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तात्काळ ईडी कडून चौकशी सुरू झाली. त्यामध्ये राजकीय वास असल्याचंही दिसून येत आहे. यापूर्वी अनेक वेळ चौकशा होऊन सुद्धा पुन्हा ईडीची चौकशी होते, याचा अर्थ असा निघतो की राजकीय दबावातून ईडी कार्य करीत आहे. भाजपच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी का नाही असा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. खडसे कुटुंबियांना ज्या पद्धतीने छळले जाते त्याचा आम्ही धिक्कार करतो. श्री एकनाथराव खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांना खोट्या भोसरी जमीन प्रकरणामध्ये मुद्दाम गोवण्याचा प्रयत्न होत आहे असा आमचा आरोप आहे. श्री एकनाथरावजी खडसे साहेब यांच्यावरती ईडीची जी कारवाई काही कारण नसताना होते, आधी सुद्धा खूप वेळा 5 वेळा चौकशी होऊन गेलेली आहे. काही कारण नसताना नाथाभाऊ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अत्यंत सक्रिय झालेले आहेत आणि लोकांमधून तयार झालेले लोकनेते, या महाराष्ट्राचं उभरतं खूप मोठं नेतृत्व आहे. त्यांच्या माध्यमातून भाजपाला प्रचंड हानी या महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहे. याच कारणामुळे नाथाभाऊंना जितका जास्तीत जास्त त्रास होईल, मानसिक छळ होईल, असाच प्रयत्न भाजपा सरकारचा इथून दिसतोय. म्हणून इथल्या काही स्थानिक लोकांनी केंद्राकडे या ईडीची कारवाई पूर्ववत चालू करावी असा अशी सूचनाच केलेली दिसते आणि त्या सूचनेच्या नुसार आता ईडी चालायला लागली आहे. ईडीची जी कारवाई आमच्या आज घोषणा. रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी, मुक्ताईनगर, जळगाव. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट.